पैठण तालुक्यातील नागरिकांमध्ये कृत्रिम पावसाचं विमान अवकाशामध्ये गिरक्या घेत असल्याची चर्चा जोरात सुरू होती. मात्र हा पाऊस कृत्रिम आहे की नैसर्गिक याविषयी संभ्रम निर्माण झालाय. मराठवाड्यात सुरुवातीपासूनच दुष्काळजन्य परिस्थितीचं दृश्य निर्माण होत असताना सरकारकडून कृत्रिम पावसाची घोषणा करण्यात आली. यावर कृत्रिम पावसाची विमान औरंगाबाद, नगर, सोलापूर या 3 केंद्रावरून अवकाशात झेप घेण्याचं नियोजनही प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. मात्र या काळामध्ये पोषक वातावरण आणि ढग निर्मिती होत नसल्यानं या विमानांनी आकाशात झेप घेतली खरी, मात्र ते रिकाम्याच हाती परतल्यानं त्यावरचा विश्वास नागरिकांकडून उडाल्याची प्रतिक्रिया येत आहे. सप्टेंबर महिन्यात पोळा या बळीराजाच्या सणापासून पावसाचं आगमन मराठवाड्यात झालं. या काळात पैठण तालुक्यामध्ये थेरगाव तर कधी अन्य भागामध्ये कृत्रिम पावसाचं विमान गिरक्या घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र हा फक्त नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनून राहिला. याविषयी जिल्हा तसेच पैठण प्रशासनाकडून कुठलाही खुलासा करण्यात आलेला नव्हता. त्यानंतर आज पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे अशाच प्रकारच्या एका विमानाने आकाशात घिरट्या घालण्यास सुरुवात केली आणि रिमझिम पाऊसही बरसला. यावेळी दावरवाडी कराची नजर आकाशाकडे गेली आणि मग काय, आरे आरे आलं, कृत्रिम पावसाचं विमान आलं, ते गिरट्या घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला. कृत्रिम पाऊस की नैसर्गिक पाऊस या चर्चेला पुन्हा पैठण तालुक्यामध्ये उधाण आलं. याविषयी पैठण तहसीलदार महेश सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्यास कधी नॉट रिचेबल तर कधी व्यस्त असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. हे विमान कृत्रिम पावसाचं होतं की काय याविषयी अधिकृत माहिती भेटू शकली नाही, त्यामुळे तालुक्यात कृत्रिम पाऊस की नैसर्गिक पाऊस याच चर्चा सुरू आहेत. अखेर प्रशासन या चर्चेला अधिकृत माहिती नागरिकांमध्ये देऊन पूर्ण विराम देईल हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड.